दुकानांवर मराठी पाट्या लावणे हे बंधनकारक करावे यासाठी सोलापुरातील मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे। दुकान व आस्थापनांना मराठी भाषेतील नामफलक लावण्याकरिता मुंबई उच्च न्यायालयाने 25 नोव्हेंबर ही मुदत दिली होती। ही मुदत संपल्यानंतर राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले। त्याचे पडसाद सोलापुरातही उमटले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रविवारी सोलापूर शहरामध्ये इंग्रजी नामफलक मराठीमध्ये करण्याबाबत जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। नवी पेठेतील ज्या दुकानांवर इंग्रजी पाट्या आहेत त्यामधील काही पाट्या फोडण्याचा प्रयत्न झाला तर काही पाट्यांवर काळा रंग फेकण्यात आला। मुंबई उच्च न्यायालयाने आदेश देऊनही दुकानांवरील इंग्रजी पाट्या हटवल्या नाहीत, त्यामुळे आज आम्ही इशारा दिला आहे। 2 दिवसात जर पाट्या नाही हटवल्या तर आमच्या स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख अभिषेक रामपुरे यांनी दिला। ज्या महाराष्ट्रात हे मराठी व्यापारी लोक उद्योग करतात, या महाराष्ट्राच्या मातीच्या जीवावर महाराष्ट्राच्या जीवावर उद्योगधंदे करतात आणि यांना मराठी बोलल्यावर लाज का वाटायला पाहिजे? एवढं जर यांना मराठी द्वेष असेल तर आम्ही मनसैनिक यांचा द्वेष पूर्ण तोडून उकडून फेकून टाकू। आणि हे कसं काय ते उद्योगधंदे करतात हे आम्ही बघूच, आणि जर तरी पण नाही ऐकले तर आता नुसतं बोर्डाला कळापासून नुसतं बोर्ड तोडलं आहे। 1 दिवसाचा त्यांना अल्टिमेटम दिलं आहे, 1 दिवसाचा जर यांनी बोर्ड मराठी नाही केलं तर उद्या यांना बी तोडून टाकणार आम्ही, हे मनसेचा आम्ही आज इशारा देत आहे। सन्माननीय रावसाहेब ठाकरे यांनी गेले 20 ते 25 वर्षापासून हे मराठी पाट्यासंदर्भात वेळोवेळी संबंधित कामगार आयुक्त असतील किंवा सुप्रीम कोर्ट असेल यांना देखील बजावण्यात आलं होतं की महाराष्ट्रामधील सर्व व्यापाऱ्यांना देखील विनंती करण्यात आली होती की आपले सर्व बोर्ड मराठीमध्ये करा, तरी देखील त्या काही व्यापाऱ्यांनी सुप्रीम कोर्टाचा देखील आदेश न मानता मराठीमध्ये राजरोसपणे पाट्या लावत होते। ते तरी आम्हाला महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने त्यांना वेळोवेळी सांगून देखील ते त्यांना कळत नव्हतं, तर आज रोजी सोलापूरमध्ये सन्माननीय दिलीपबाबू धोत्रे व आमचे जिल्हाध्यक्ष विनायकानंद महेंद्रकर यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये आजपासून जिथं मराठी बोर्ड दिसणार नाही त्या ते दुकान आम्ही ठेवणार नाही, जिथं इंग्लिश बोर्ड दिसतील ते आम्ही दुकान फोडू। यावेळी शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, मनवीचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, वाहतूक सेना शहर संघटक जीतू टेंभुर्णीकर, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष जयश्री हिरेमठ, उपजिल्हाध्यक्ष करुणा यादव, शोभा साठे, बाळासाहेब सर्वदे, पवन देसाई, वैभव रंपुरे, नवनीत जोडमोटे, आदित्य महेंद्रकर, सतीश गुंगे आदी उपस्थित होते।